हिरव दाटे चोईकडे श्रावण मासी हर्ष मानसी हिरव दाटे चोईकडे शनाते येते सरसर शिरवे शनाते फिरणे ऊन पडे शनाते येते सरसर शिरवे शनाते फिरणे ऊन पडे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित अध्यक्ष महाशय पूज्य उजवर गौ मायासमोर बसलेल्या बालमित्रांनो मी अथर्वराज विजय राजगिरे इयत्ता नववी तुकडीचा विद्यार्थी महाराष्ट्र स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत आहे. आपल्यासमोर विषय मांडत आहे माझी वसुंधरा. कृपया ते शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरी. आपली वसुंधरा ही जगातील सर्वात जास्त जैविविधतेने व नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आहे. आपली वसुंधरा ही सात खंडांच्या समूहाने तयार झालेली आहे. हिमालयाचे द्वीप पर्वत निळाशार रंगाचे मोठमोठे समुद्र खंडीय बेटे पर्वतरांगा नद्या अशी किती व्यंगमय आहे आपली वसुंधरा. आपल्या वसुंधरा मातेचे भू धरा धरित्री पृथ्वी सृष्टी धरित्री धरा अशी कितीतरी नावे आहेत. म्हणून तिच्यावर मानवांप्रमाणेच पक्षी प्राण्यांच्या कितीतरी विविध प्रकार राहतात. आपली वसुंधरा ही सूर्यमालेतील सर्वात अतिशय सुंदर ग्रह आहे आणि आपली वसुंधरा ही अंतराळातून निळ्या रंगाची दिसते. म्हणून तिला निळाग्रही म्हणतात कारण तिच्यावर 71% पाणी व उर्वरित भागावर अग्नी वायू जमीन झाडे झुडपे नैसर्गिक संसाधने खनिजे दगडे अशी कितीतरी वस्तू आहेत. आपली वसुंधरा ही आपल्या वसुंधराची निर्मिती 4 अब्ज वर्षांपूर्वी झाली आहे. ती सूर्यमालेतील सर्वात मोठा 5वा ग्रह आहे. आपल्या वसुंधरेच्या नैसर्गिक साधन संपत्तीमुळे तिच्या सौंदर्याला 4 चांद लागले आहेत आणि डोळ्यांचे पारणे पेटणारे मनाला भुरळ घालणारा असा वसुंधरेचा निसर्ग पाहून वाटते की निळाशार आकाशात कोणीतरी हिरवागार शालू अंतरला आहे. निळाशार आकाशात कोणी हिरवागार शालू अंतरला आहे. आपली वसुंधरा ही आपली आई आहे कारण ती आपल्याला झाडाझुडपांच्या मदतीने प्राणवायू ऑक्सिजन देते. झाडे झुडपे नैसर्गिक चक्रात समाविष्ट होतात म्हणून आपल्याला पाणी मिळते. पाणी मिळाल्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. आपली आई जशी आपल्याला जपते तशी आपली वसुंधरा आपल्याला जपत असते. ती जशी आपल्याला मुलाप्रमाणे जपते आपणही तिला आईप्रमाणे जपले पाहिजे व तिने आपण तिला आईप्रमाणे जपले पाहिजे. आपल्याला आईप्रमाणे जपून तिने खूप मोठे योगदान दिले आहे. धुंद निसर्ग अवतीभोवती धुंद निसर्ग अवतीभोवती रानफुले ही गाली असती रानफुले ही गाली असती वसुंधरा सप्तरंगी सस्ती वसुंधरा सप्तरंगी सस्ती खळखळ नद्यांचा तिला शोभती खळखळ नद्यांचा तिला शोभती. आपली वसुंधरा ही मायेची व प्रेमाची ऊब आहे. तिच्यात एक मोठी ऊर्जाशक्ती आहे. आपण जन्मापासून मरेपर्यंत तिने दिलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करतो. खातो पितो व नैसर्गिक चक्रात समाविष्ट होतो. निसर्ग चक्रात काय होते? निसर्ग चक्रात उन्हाळ्यात ऊन पडते पावसाळ्यात पाऊस पडतो हिवाळ्यात थंडी पडते. हा निसर्ग आपल्याला आपल्या मनाप्रमाणे पुरवठा करतो व त्याचा जराही मोबदला घेत नाही. तो आपल्याला पाणी ऊर्जा शक्ती आपल्याला बिन मोबदला घेता पुरवत असतो आणि निस्वार्थ सेवेने देत असतो. किलबिलणारे बोल गाठले किलबिलणारे बोल गाठले खळखळणारे झरे आटले खळखळणारे झरे आटले शुद्ध हवाना निर्मळ पाणी शुद्ध हवाना निर्मळ पाणी दुष्काळाचे मेघ दाटले दुष्काळाचे मेघ दाटले. आजकालच्या परिस्थितीत निसर्गात व हवामानात एक मोठा बदल घडून आला आहे. त्यामुळे सर्व घडीच विस्कटलेली आहे आणि त्यामुळे नैसर्गिक आपत्त्या निर्माण झालेल्या आहेत. आधुनिक केमिकलच्या वापरामुळे जमिनीचा ऱ्हास होत आहे आणि त्यामुळे आपल्या वसुंधरा मातेला त्रास होत आहे. मानव विकासाच्या नावाखाली सिमेंटची जंगलं उभा करत आहे. तो झाडे कापून त्या टाकी वन्यांची जंगले उभारण्यासाठी सिमेंटची जंगले उभारत आहे. या सर्वांचा त्रास आपल्या वसुंधरेला होत आहे. याची दुष्परिणाम आपल्याला यांना त्या कारणाने भोगावेच लागेल. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्याला सायकलचा वापर केला पाहिजे. जवळ जाण्यासाठी पायी किंवा सायकल वापरले पाहिजे आणि हवा प्रदूषण टाळले पाहिजे. पाण्याची योग्य विल्हेवाट लावून ओला कचरा सुका कचरा वेगळे करून त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. पाणी प्रदूषण टाळले पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे कारण प्लॅस्टिक हे अविघटनशील आहे. ते विघटन व्हायला 1000 वर्षे लागतात आणि मानवाला प्लॅस्टिकमुळे हानी होते. आणि जमीन कसदार करण्यासाठी आपल्याला खतं कीटकनाशके वापरण्याऐवजी नैसर्गिक खते जसे की शेणखत गांडूळखत वापरून आपल्याला आपली जमीन सुपीक बनवली पाहिजे आणि आपल्या वसुंधरेला पूर्वीप्रमाणे सुंदर बनले पाहिजे.
धूर येणाऱ्या चुल्यांऐवजी आपल्याला सौर चुली वापरून जेवण केले पाहिजे आणि आपल्या वसुंधरेचे सौंदर्य तिला परत दिले पाहिजे. जाता जाता एवढे बोलू इच्छितो की साध घालिते वसुंधरा, साध घालिते वसुंधरा, प्रतिसाद द्यास तुम्ही रक्षण करण्या आवनीचे होऊ संघटित आम्ही. वृक्षांची होते कत्तल मानवाच्या हव्यासाने तहानलेली वसुंधरा उजाड होती राणे वने. एवढे बोलून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झाडे लावा, झाडे जगवा, आपल्या वसुंधरेला सुंदर बनवा. धन्यवाद.